नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे भीमाच कॉर्नर या आपल्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आषाढी वारी म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत वारीची परंपरा ही आठशे वर्षापेक्षाही अधिक जुनी आहे महाराष्ट्रातील विविध गावामधून अगदी कानाकोपऱ्यातून लाखो भाविक हे विठ्ठल नामाचा गजर करत ही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आजही जपत आहेत आषाढ आणि कार्तिक या दोन्ही महिन्यातील शुद्ध एकादशीला ही वारी होते पण आषाढी एकादशीची वारी ही खूपच मोठी असते आळंदीमधून संत ज्ञानेश्वर यांचे पादुका आणि देहू या स्थळावरून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे निघते संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत म्हणून ओळखले जातात वारकरी संप्रदायामध्ये लहान मोठा श्रीमंत गरीब भेदभाव नसतो तसेच नाम जपाने पुण्य मिळते असा भाव प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो एकादशीच्या दिवशी नित्यनियमाने व न चुकता पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी नित्यनियम म्हणजे वारी जो नियमित वारी करतो तो वारकरी असे म्हणतात वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाजी ही एकच इच्छा वारकऱ्यांची असते आणि या चिच्छेपोटी वारकरी वारी चुकत नाही आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून असते चंद्रभागे स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेणे ही अत्यंत मनाला शांत करणारी अनुभूती आहे असे म्हटले जाते जे वारीला जाऊ शकत नाहीत ते उपवास करून आपल्या विठ्ठलाची भक्ती करतात आषाढी एकादशीला पंढरपूरला आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूवरून तुकारामाची त्र्यंबकेश्वरून निवृत्तीनाथाची तर पैठणहून एकनाथांची तर उत्तर भारतातून कबीराची पालखी एकत्र येते आषाढीच्या वारीला सुगीची उपमा दिली जाते शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतात आणि मग वारीसाठी निघतात ते घरी जाईपर्यंत त्यांच्या शेतात जोमाने वाढ झालेली असते आणि हे पिकलेले धान्य शेतकऱ्याला जगण्याचं अधिक बळ देतो त्याचप्रमाणे वारीच्या दिवशी वारकरी ही प्रेमाची साठवण करून ठेवतो आणि वर्षभर पुढच्या वारीपर्यंत हे विठ्ठलाचे प्रेम व्यवहारात तु वापरतो तुम्हाला ही वारीची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद